नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांची गाडी आंदोलकांनी फोडल्याचं कळतंय. मराठा समाजाचं नांदेड जिल्ह्यामध्ये काल रात्री रास्ता रोको आंदोलन झालं आणि त्याच दरम्यान ही घटना घडली आहे. आमदार हंबर्डे यांच्यासह अंगरक्षक आणि चालकाला सुदैवानं कोणतीही इजा झालेली नाहीये. मोहन हंबर्डे नांदेड दक्षिणचे आमदार आहेत. काल मराठा समाजाच्या वतीनं विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि याच आंदोलनादरम्यान मोहन हंबर्डेंची गाडी आंदोलकांनी फोडल्याचं कळतंय. आपले प्रतिनिधी अभिषेक एकबोटे सध्या आपल्या सोबत आहेत. अभिषेक, या घटनेसंदर्भात काय माहिती मिळते, काही कारवाई झाली आहे का? तालुक्यातील पिंपळगाव निमजी येथे मोहन हंबर्डे हे कीर्तन ऐकण्यासाठी गेले असताना मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी फोडल्याची घटना ही 11 वाजल्याच्या सुमारास घडलेली आहे. गाडीमधून आमदार खाली उतरल्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. मनोज दरांगे यांच्या आठवड्याभरापासून अंतरवाली इथे उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे, परंतु अध्याप शासनाने सगळे सोयऱ्याच्या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाहीये. मराठा आंदोलकांनी आमदारांना गावात येण्यास बंदी करून हंबर्डे आल्याने त्यांच्या गाडीवर दगडफेक केली होती. काल दुपारपासूनच मनोज दरांगे यांच्या समर्थनासाठी ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आलेली आहे. नागपूर नांदेड हायवेवर सध्या आंदोलन सुरू आहे, पण हे सगळे आंदोलन हे शांत चित्तानं सुरू असताना रात्री 11 वाजताही मोहन हंबर्डे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे. आजच्या देशाला लवकरात लवकर त्याचा मोकळा करावा अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे. त्याचा जो काही निर्णय आहे तो लवकरात लवकर घेण्यात यावा अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. ज्ञानदा, धन्यवाद अभिषेक या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.